नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज मार्केट खूपच व्होलाटाईल होतं, त्यातून एक्सपायरी होते आणि त्याचा परिणाम आज अख्खा दिवस दिसला। मार्केट मंदीमध्येच म्हणजे रेडमध्येच क्लोजही झालं। आज बातम्याही होत्या पण त्याचा उलटा सुलटा मार्केटवर परिणाम दिसत होता। थॉमस कुकनी पाईन लॅबबरोबर विदेशी नागरिकांच्या UPI पेमेंटसाठी करार केला। CLSAनी गेलचं टार्गेट 125 रुपये केलं। टॅरिफ वाढेल त्यामुळे त्यांचा EPS वाढेल। गॅस ट्रान्समिशन टॅरिफ जे आहे ते 70% वाढवावं अशी मागणी आहे, त्यामुळे EPS वाढला म्हणून गेलचं टार्गेट 125 रुपये केलं आहे। तर गेलचा शेअर अख्खा दिवस आज तेजीत होता। एरो एक्झिबिशन झालं बँगलोरमध्ये, तर त्या संबंधात BDLची मुलाखत होती, तर BDLनी 10 MOU साईन केले असं समजलं। थेल्स आणि BDL 70 mm लेझर गायडेड रॉकेटचं उत्पादन करणार आहेत। एअरबस डिफेन्स आणि स्पेसबरोबर $21 million त्यांनी करार केला आहे। EDGE एज ग्रुप एंटिटीबरोबरही त्यांनी करार केला। AL टॅरिओ UAE बरोबर त्यांनी करार केला। ऑल वेदर डे ऑर नाईट लाँग रेंज प्रिसिजन गायडेड म्युनिशन किट्स ते भारतात बनवणार असं त्यांनी सांगितलं। आज BDLचा शेअरही चांगलाच तेजीत होता। कॉटनची चांगल्या प्रकारे निर्यात व्हावी आणि कॉटनला भाव मिळावा म्हणून कस्तुरी कॉटन ब्रँड ठरवायचं सरकारने ठरवलं आहे। एक तर कॉटनची गुणवत्ता आणि ब्रँडिंग दोन्हीही गोष्टी व्हायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे कॉटनच्या निर्यातीला चांगला भाव मिळाला पाहिजे। यावेळेला स्पिनिंगच्या कंपन्या 95% क्षमतेवर काम करताना दिसत आहेत। त्याचबरोबर सरकारने पॉवर कंपन्यांच्या बाबतीत 16 मार्च ते 15 जून या कालावधीमध्ये इमर्जन्सी क्लॉज लागू केला, म्हणजे 11 नंबरचा कलम लागू केला। गेल्या वर्षी पॉवर कंपन्यांना कोळसा मिळत नव्हता त्यामुळे प्लांट बंद होते। यावर्षी कोळशाच्या आयातीला सुद्धा सरकारने परवानगी दिली आहे। CE इन्फो यांनी GPS ट्रॅकरसाठी मॅपल गॅजेट लॉन्च केलं आहे। नॅशनल स्टॉक एक्सचेंजला सोशल स्टॉक एक्सचेंज बनवण्यासाठी परवानगी मिळाली आहे। तांदळाचा पुरवठा आणि तांदळाच्या किमती याचा विचार करता तांदुळावरचे प्रतिबंध किंवा नियम तसेच चालू राहतील, त्यामध्ये कुठलीही ढिलाई सध्या देता येणार नाही असं सरकारने सांगितलं। डीप इंडस्ट्रीनी ONGC बरोबर 100 कोटीसाठी MOU साईन केलं। सध्या आपल्याला केमिकल कंपन्यांमध्ये मंदी दिसते, तर एक अमेरिकेच्या मंदीचा परिणाम आहे। साऊथ अमेरिकेमध्ये चढ्या भावाला त्यांच्याकडे इन्व्हेंटरी पडून आहे। त्याचबरोबर फिनेल ॲसिटोन याच्या किमती अर्ध्या झाल्या आहेत,
त्यामुळे त्याचा परिणाम दीपक नायट्रेटसारख्या कंपन्यांवर होतो आहे. स्पाईस जेट यांच्या $10 कोटी कर्ज 5% इक्विटीमध्ये बदली करायला कार्लाईल तयार आहे आणि कार्लाईल हे कन्व्हर्जन करणार आहे कर्जाचं इक्विटीमध्ये. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचे जे नॉन कोअर ॲसेट्स आहेत त्याच्या डीमर्जरला परवानगी मिळाली आहे. आज जे झालं ते आपल्याला रोल ओव्हर बघायचे आहे कारण आज एक्सपायरी होती. तर एक्सपायरीमध्ये तुम्हाला गोदरेज कंझ्युमर 93% रोल ओव्हर, टॉरेंट फार्मा 91%, JK सिमेंट 91%, UPL पण 91%, बर्जर पेंट 90%, MRF 91%, डाबर 91%, सिमेंट्स 90%, AU स्मॉल फायनान्स बँक मात्र 93% आणि गोदरेज कंझ्युमरसुद्धा 93%, JSPL, कमिन्स, HDFC बँक, महिंद्र अँड महिंद्र या चारही कंपन्यांचे रोल ओव्हर 88%, DLF, ब्रिटानिया, कोल इंडिया या तिघांचे रोल ओव्हर 87%, सन फार्मा आणि पॉलीकॅब यांचे रोल ओव्हर 86% झाले आहे. तुम्ही NSEच्या साईटवर जाऊन कोणत्या कंपनीचा किती रोल ओव्हर झाला आहे हे पाहू शकता. चांगले रोल ओव्हर झालेल्या कंपन्यांचे शेअर पुढील महिन्यामध्ये साधारणपणे तेजीत राहतात. मी सेक्टर वाईज कंपन्यांचे रोल ओव्हर आज माझ्या ब्लॉगमध्ये दिले आहे. तर त्या ब्लॉगची साईट आहे MARKET EAN IME marketandme.com असं गुगलला टाकलं तर ब्लॉग उघडू शकतो. 25 आणि 26 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे. 9:30 ते 12, 1:00 ते 4 असा शनिवारी आणि तसाच रविवारी 12 तास हा कोर्स चालेल. या कोर्सच्या चौकशीसाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. नमस्ते.